खेड तालुक्यातील करजी विभाग हा दुर्गम गावे असलेला पट्टा आहे। वाशिष्ठी सोबत दाभोळखाडीला मिळणाऱ्या जगबुडी नदीच्या पश्चिमेकडच्या काठावर या विभागातील गावे पसरलेली आहेत। गाव तसे तुरळक आणि दुर्गम, स्थानिक पातळीवर व्यवसायाचा उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसल्याने आर्थिक परिस्थिती जेमतेम, पण इथल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्खंठेने वातावरण मात्र भरलेलं आहे। इयत्ता 5वी आणि 8वीला विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देण्याची संधी मिळते। करजी विभागाचे विस्तार अधिकारी संतोष भोसले हे दापोली तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून 18/5/2018 ते 2/3/2021 पर्यंत कार्यरत होते। त्यांचा व्हिजन दापोलीचं नाव रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर नेण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती गुणवत्ता वाढीसाठीची धडपड सर्व शिक्षकांकडून योग्य शैक्षणिक कार्य करून घेण्याचा अथकंडा, सलगीने व सलोख्याने वागणूक, सर्व शिक्षक संघटना व केंद्रप्रमुख यांच्या साथीने कलाविष्कार, क्रीडास्पर्धा या यश प्राप्त करणे, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव चांगला असल्याने परीक्षेचे महत्त्व मुलांना समजावून सांगणे, चिकाटीने तयारी करणारी मुलं थोडी सुस्तावलेली तशाच परीक्षा जवळ आल्याने थोडी सैरभैर झालेली, विस्तार अधिकारी संतोष भोसले यांनी गुणवान विद्यार्थ्यांच्या सध्याच्या मनस्थितीचा कळ ओळखून त्यांच्या मनावरील तणाव निवळणाऱ्या रिलॅक्शन कॅम्पची आखणी केली। प्रभागातील 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 14 जुलै रोजी एक चाळणी परीक्षा आयोजित केली गेली आणि या परीक्षेतील 16 गुणवंतांना रिलॅक्शन कॅम्पसाठी सवणस मुळगाव शाळेत एकत्रित केलं। या कॅम्पला रामकिशन वारे, दर्शना दिवाळे, राजेश भागणे, गणोजी माने, जयवंत धुमाळ, राजाराम दरेकर या अध्यापकांनी मराठी, गणित, बुद्धिमत्ता या विषयाचा आढावा घेतला। सुरेश अकडम्मल, तबस्सुम काजी उपस्थित होते। अभ्यास किती करायचा सिस्टम आहे की नाही, त्यामुळे येत आणि अशा तऱ्हेने आपण सगळं करत असताना कुठेतरी जसं आपण दिवसभर जेव्हा काम करतो, कोण करतो, एकत्र आपले आई वडील काम करत असतात, बरोबर की नाही, दुपारची कुठे एखादी वाट पक्षी घेतात झोप नव्हे, आपण सगळे रात्री झोपल्या गेल्यानंतर दमल्यानंतर रात्री आपण झोप घेतो, विश्रांती घेत असतो, तर विश्रांती हा एक भाग सगळ्यात असतो, कारण तो काय असतो तिथं आपण थांबत असतो थोडंसं।